हरिओम, माझं नाव तुषार सिंह आंबेडे. मी 2002 पासून बापूंकडे येतो. वानवडी उपासना केंद्रामध्ये सध्या मी बापूंच्या उपासनेसाठी येतो. बापूंच्या सेवाकार्यात दिवस चालू होते, सेवाकार्यामध्ये दिवस जात होते. परंतु या काळात लग्नानंतर जी गोड बातमी सर्वच पालकांना अपेक्षित असती ती काही आम्हाला मिळत नव्हती. आमचा बापूंवर पूर्ण विश्वास होता, जे योग्य असेल ते बापू देतील याच्यावर विश्वास असल्यामुळे सुचितदादांच्या सूचनेनुसार आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. 2011 ते 2015 या 4 वर्षात माझ्या मिसेसचं 2 वेळा ॲबॉर्शन झालं. एकदा किरोटीन करावं लागलं, त्यामुळे ती पण थोडी नाराज झाली. आमच्या मनामध्ये पण थोडं नैराश्याचं वारं आलं होतं. 2-3 वर्ष अशीच गेली आणि मिसेस परत एकदा प्रेग्नंट आहे असं आम्हाला समजलं. साधारणतः तो काळ 2017 शेवट वगैरे असेल, डिसेंबर 2017 वगैरे. आणि यथावकाश सगळं आम्ही काळजी वगैरे सगळं घेत होतो. सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार सगळं व्यवस्थित चालू होतं. मिसेसला त्याचवेळी 8वा महिना चालू होता आणि अचानक त्रास व्हायला लागला, साधारणतः ऑगस्टमध्ये, ऑगस्ट 2018 मध्ये. आणि डॉक्टरांनी सांगितलं की लगेच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि सिझरिंग करावं लागेल म्हणून. आणि तसं आम्ही सुचितदादांना विचारलं, सुचितदादांनी पण सांगितलं की सिझर करून घ्या म्हणून, डॉक्टर जसं सांगतायत तसं तुम्ही करा. त्यानुसार आम्ही केलं आणि 28 ऑगस्ट 2018 रोजी आम्हाला एक कन्यारत्न प्राप्त झालं. आम्ही अतिशय आनंदात होतो की खूप दिवसानंतर मुलगी झाली होती. जवळजवळ लग्नानंतर 8 वर्षानंतर बराच संघर्ष केल्यानंतर मुलगी झाली होती. या काळामध्ये बापूंवर आमचा पूर्ण विश्वास होता की जे आपल्यासाठी योग्य आहे ते बापू देतील एवढं आमचं नक्की होतं. बाळाचे दिवस पूर्ण भरले नव्हते, त्यामुळे थोडं फिजिकली बाळाला कायमच प्रॉब्लेम येत होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर पण जवळजवळ 15-20 दिवस सुरुवातीला ते काचेच्या पेटीतच ठेवलं होतं. घरी त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी घरी सोडलं, आणि घरी जरी सोडलं तरी बाळ कधी सेटल झालं नाही. 15-20 दिवस झाले की सातत्याने आम्हाला दवाखान्यात परत जायला लागायचं आणि परत दवाखान्यात बाळ 15-20 दिवस ॲडमिट असायचं. जवळजवळ सुरुवातीच्या 3-4 महिन्यातच आम्हाला बाळाला 4 वेळा हॉस्पिटलाईज करायची वेळ आली. शेवटचं ज्यावेळी झालं त्यावेळी मात्र थोडी परिस्थिती हाताबाहेर गेली. बाळाला कावीळ झाल्याचं कळालं आणि सुचितदादांना आम्ही फोन केला. सुचितदादांना सर्व परिस्थिती सांगितली काय करायचं. सुचितदादांनी सांगितलं की तुम्ही 3 वेळा रामरक्षा म्हणा आणि मोठ्या आईला प्रार्थना करा की तुझ्या इच्छेनुसार जे का व्हायचं ते होऊ देत. आम्ही त्या दिवशी 3 वेळा रामरक्षा म्हणाली आणि मोठ्या आईला आणि बापूंना प्रार्थना केली की तुमच्या मनात जे काय असेल ते तुम्ही करा. आणि त्याच रात्री सायंकाळी 6:43 मिनिटांनी आमचं बाळ गेलं. त्या सुचितदादांच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या बाळाचं नाव मधुरा ठेवलं होतं. आम्हाला खूप दुःख झालं त्यावेळी, फार वाईट वाटलं. परंतु म्हणजे माझी आणि मिसेसची दोघांची एकदम दृढ श्रद्धा होती, जे काय असेल ते बापू करतील. बापूंनी इथपर्यंत आणलं ना, त्यांच्या मागं त्यांचं काहीतरी नियोजन असेल, त्यांच्या काहीतरी योजना असतील. आपण फक्त त्याच्या बापूंवरचा विश्वास आहे तो तुटून द्यायचा नाही, आहे तसं राहायचं. आम्ही त्या दुःखातनं बाहेर पडलो. बाहेर पडणं सोपं नव्हतं, परंतु आम्ही आमचं रुटीन काम चालू केलं. मिसेसची परिस्थिती अधिक वाईट होती. ऑफिसच्या कामामुळे मी दिवसभर बाहेर असायचो, त्यामुळे मला काही जास्त फरक नव्हता पडत. मिसेसचं मात्र तसं होत नसायचं. इतर जणांची लहान मुलं वगैरे बघितले की तुला खूप वाईट वाटायचं, रडायची ती. पण काय, परिस्थिती समोर माणूस हतबल असतो. आणि 2019 असंच गेलं सगळं. आणि 18 मार्च 2020 लॉकडाऊन लागलं आणि नेमका त्याचवेळीच आम्हाला कळालं की माझी मिसेस परत एकदा गर्भवती आहे असं आम्हाला समजलं. परत आम्ही सुचितदादांना फोन केला. आणि त्यावेळी लॉकडाऊन परिस्थिती होती सगळीकडं. सुचितदादांनी ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला, ट्रीटमेंट चालू केली. एकतर कोरोना त्यावेळी लाट पहिलीच होती, लॉकडाऊन अतिशय कडक असायचा, कुठेही बाहेर पडायला पण भीती वाटायची. आणि त्यात दवाखान्यात जायचं म्हटलं की आणखीन भीती वाटायची, कुठल्याही दवाखान्यात जायचं म्हटलं की. पण तरीही आम्ही गेलो, बापूंचं नाव घेऊन करत तसंच जायचो. असे दिवस जात 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 शेवटी 22 डिसेंबर 2020 रोजी आम्हाला पुन्हा एकदा एक कन्यारत्न प्राप्त झालं. आम्हाला अतिशय आनंद झाला आणि म्हणजे बापूंवरचा जो विश्वास होता तो विश्वास सार्थ ठरला. ह्याचा जास्त, सर्वात जास्त अनुभव आम्हाला आनंद झाला की जर बाळच झालं नसतं तर मग आमच्याकडं बोटं दाखवणारे लोकही खूप होते की तुम्ही बापूंकडे जाता आणि तुमच्या आयुष्यात काय घडलं हे.
पण आज आम्हाला सांगायला आनंद होतो की ठीक आहे, जे काही झालं गेलं संपलं, पण सगळं झाल्यानंतर बापूंनी परत एकदा आम्हाला गोजीरवानं बाळ दिलं आणि बापूंच्या चरणी जो का आम्ही विश्वास ठेवला त्याचं चांगलं ते फळ मिळालं. आता बाळाचं नामकरण काय करायचं हा प्रश्न पडला. खूप दिवसापासून माझ्या मनात एक नाव होतं आणि मला सारखं वाटतं की ते नाव आपण आपल्या मुलीला ठेवूया म्हणून. परंतु माझ्या मिसेसचं असं म्हणणं होतं की आपण सुचित दादांना विचारू, दादा जे म्हणतील ते आपण आपल्या बाळाचं नाव ठेवायचं. आणि मग सुचित दादांना आम्ही विचारलं की बाळाचं नाव काय ठेवायचं म्हणून, तर सुचित दादाने त्यावेळी सांगितलं की आई वडिलांनी एकत्र बसा आणि तुम्ही तुमचंच एक गोड नाव ठरवा आणि तेच बाळाला द्या. मला अतिशय आनंद झाला आणि मी बाळाचं नाव शरयू हे ठेवलं. बापूंनी जे सांगितलं की तुमच्याकडे तुमच्या समोर येणाऱ्या कुठल्याही संकटापेक्षा बापू मोठा आहे, ह्याचं कायम अनुभव मला आत येत गेला. असाच अनुभव प्रत्येक बापूभक्ताला यावा आणि सद्गुरूंची कृपा प्रत्येक बापूभक्ताला प्राप्त व्हावी हीच सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. हरिओम.